मोर्चामध्ये आलेल्या काही महिला होत्या त्यांना विचारलं जात होतं, तुम्ही कशा करता आल्या? आम्हाला माहिती नाही. इथे कशाचा मोर्चा आहे? आम्हाला माहिती नाही. इथे काय बोललं जाणार आहे? आम्हाला माहिती नाही. आम्हाला कोण, राजू का कोण त्यांनी आणलं म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय. आणि त्याच लोकांना मंचावर घेऊन मोर्चा काढला जातो. आणि म्हणूनच जनतेनी या मोर्चाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. जसं मी सांगितलं, 3-4 पक्ष आणि संघटना, 7 पक्ष एकत्रित आले तरी 15-20 हजार लोक जमा करू शकले नाही. आणि म्हणूनच मी सांगितलं की मुंबईमध्ये निघालेला मोर्चा हा नॅनो मोर्चा होता. नॅनो मोर्चा होता. आणि या नॅनो मोर्चाला त्या ठिकाणी खरं म्हणजे लोकांनी कुठलीही पावती दिली नाही. कारण लोकांच्या लक्षात आलं की निव्वळ राजकारण करण्याकरता हा मोर्चा काढण्यात येतो आहे. आणि मग आमच्या केशव उपाध्यायांनी एक व्हिडिओ ट्विट केला. मी त्यांचं अभिनंदन करेन की मोर्चात लोक कसे आले होते. अक्षरशः तिथे पैसे वाटणं सुरू होतं. किंवा एक लोकमतवरचा व्हिडिओ मी बघितला की त्या मोर्चामध्ये आलेल्या काही महिला होत्या त्यांना विचारलं जात होतं, तुम्ही कशा करता आल्या? आम्हाला माहिती नाही. इथे कशाचा मोर्चा आहे? आम्हाला माहिती नाही. इथे काय बोललं जाणार आहे? आम्हाला माहिती नाही. आम्हाला कोण, राजू का कोण त्यांनी आणलं म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय. म्हणजे अशा प्रकारे लोक जमा करूनही हे काही करू शकले नाही. त्यामुळे एकच गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, आपली लढाई विरोधकांशी नाही. विरोधकांमध्ये आपल्याशी लढण्याचा राजकीय दम नाही. आपली लढाई नरेटिव्हशी आहे. नरेटिव्हशी जर लढाई करायची असेल तर सामूहिक प्रयत्नातून ती लढाई करावी लागते. अन्यथा रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटायला लागतं. मगाशी बावनकुळे साहेबांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं सोशल मीडिया ऍक्टिव्हेट केला पाहिजे. आणि अध्यक्षांनी सोशल मीडिया ऑडिट सुरू केलंय.